ममता बॅनर्जी का जिंकल्या? एक तर पहिली गोष्ट अशी आहे की पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला तशी परंपरा नाही, पार्श्वभूमी नाही. पश्चिम बंगाल हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राप्रमाणेच सुधारकांचा प्रदेश आहे. भाजपने ही हिंदुत्ववादी संस्कृती पश्चिम बंगालवर राजली, हिंदू मुसलमानांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या ध्रुवीकरणाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा त्यांचा बेत होता, जो 2019 लोकसभा निवडणुकीत काही अंशी यशस्वी झाला. मात्र यावेळेला तो अयशस्वी अशासाठी झाला की ममता बॅनर्जींनी केवळ त्यांच्या ध्रुवीकरणाच्या प्रचाराला उत्तर न देता जनतेशी थेट संवाद केला. पहिली गोष्ट, ममता बॅनर्जी ह्या अत्यंत लोकप्रिय होत्या. भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप त्यांना चिकटला नाही. भ्रष्टाचारात त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांना अटक झाली, ते तुरुंगात होते, पण नंतर ते त्यापैकी काही नेते भाजपमध्ये गेले, लक्षात घ्या, त्यांना मोदी आणि शहानी स्वागत करून आतमध्ये घेतलं. तेव्हा आम्हाला आमचा भ्रष्टाचाराला विरोध आहे हा यांचा नारा असला तरी भ्रष्टाचाऱ्यांना यांचा विरोध नाही हे प्रत्यक्षात लोकांनी बघितलं. ममता बॅनर्जींवर व्यक्तिशः एकही भ्रष्टाचाराचा आरोप नव्हता. त्यांची राहणी पूर्वीपासूनच अत्यंत साधी आहे. त्यांचं घर सुद्धा अत्यंत साधं आहे. त्या खासदार असताना सुद्धा एका छोट्याशा घरात राहत होत्या. एवढ्या वर्ष या बाईंना, ममता दिदींना लोकांनी बघितलंय. त्यांच्या खरेपणाविषयी, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी लोकांच्या मनात काही संशय नाही. आणि सत्तेत असताना, सत्ता राखताना आणि सत्ता वाढवताना काही तडजोडी कराव्या लागतात हे आमच्या सुजाण मतदाराला नेमकी कळतं. त्यामुळे ममता बॅनर्जींची प्रतिमा हा तृणमूल काँग्रेसचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज होता. भाजपची गडबड कुठे होती? भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नव्हता. कोण होणार होता मुख्यमंत्री? सुधेंदू अधिकारी, स्वपन दासगुप्ता की आणखी कोणी? कोणालाच काही माहीत नाही. तुम्ही मोदी शहांकडे पाहून मतं द्या असं सांगितलं जात होतं, पण मोदीशाही काही मुख्यमंत्री बनायला येणार नव्हते. यांना वाटलं की जसं आपण उत्तर प्रदेशात केलं, मुख्यमंत्री आधी जाहीर नाही केला आणि मग आदित्यनाथनं बसवलं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर, तसंही ते करू. पण उत्तर प्रदेश वेगळा, उत्तर प्रदेशची परंपरा वेगळी आणि पश्चिम बंगालची परंपरा वेगळी, हे लक्षात घ्या. बंगाली लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल जाज्वल्य अभिमान आहे. त्यांची अस्मिता अधिक तीव्र आहे असं आपण म्हणू, जशी मराठी माणसाशी सुद्धा आहे. पण मला असं वाटतं मराठी माणसापेक्षा बंगाली लोक एक पाऊल पुढे असतील. तेव्हा हा पक्ष, भाजपसारखा पक्ष आपल्या राज्यात येतो, सत्ता मिळवू पाहतो आणि कोणत्याही बंगाली माणसाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करत नाही, हे काही बंगाली मतदाराला पचलं नाही, लक्षात घ्या. म्हणजे पहिला मुद्दा, ममता बॅनर्जींच्या तुलनेत त्यांच्या समोर त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून कोणताही चेहरा भाजपकडे नव्हता. मोदी आणि शहा यांचा चेहरा विकण्याचा भाजपचा प्रयत्न सफशेल अयशस्वी झाला, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा, जय श्रीराम घोषणेवरून भाजपने मोठं काहूर माजवलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जीचा जय श्रीराम या घोषणेला विरोध आहे असा प्रचार केला. ममता बॅनर्जी काही काळ त्या कोंडीत सापडल्या, पण नंतर त्यांना सुद्धा सूर गवसला की हिंदुत्ववादाला उत्तर त्यांनी दिलं बंगाली अभिमानाच्या भावनेने, ज्याला आपण असं म्हणू शकू बंगाली प्रादेशिक भावनेने.